स्थानिक लेवलला आपल्याला माहिती आहे की सगळीकडे अशा निवडणुका सगळीकडेच आहेत, त्याप्रमाणे इथेही अशा लढल्या गेलेल्या आहेत आणि पहिल्यापासूनच इथे राष्ट्रवादीचं वर्चस्व असल्यामुळे राष्ट्रवादीचा विजय निश्चित असणारच आहे. काही मतदानाला आलाय, आज मतदान होतंय ग्रामपंचायतीचं. पुणे जिल्ह्यातल्या जवळपास 231 ग्रामपंचायत निवडणुका आणि 157 निवडणुका ही सुरू आहेत. आपण पाहताय सगळीकडेच निवडणुका सुरू आहेत, सगळ्यांकडे उत्साह आहे आणि काटेवाडीमध्ये पण आपण बघा भरपूर संख्येने लोक आलेले आहेत आणि भरभरून सगळ्यांमध्ये खास करून महिलांमध्ये उत्साह आहे. आता आपण निवडणुकांना म्हणजे मतदानाला जाऊया, आपण तुम्ही मला वेळ दिला तर जाऊया आपण. काटेवाडीमध्ये खरं तर प्रामुख्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळतोय. दादा येणार का मतदानाला? आपल्याला माहिती आहे दादा आजारी आहेत, म्हणून मी आता स्वतः नाही तर दादा स्वतः सगळ्यांच्या अगोदर आले असते इथे. आज भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होते, इथं दादा सत्तेमध्ये राज्यात भाजप सोबत आहेत, इथं कसे असेल? स्थानिक लेवलला आपल्याला माहिती आहे की सगळीकडे अशा निवडणुका सगळीकडेच आहेत, त्याप्रमाणे इथेही अशा लढल्या गेलेल्या आहेत आणि पहिल्यापासूनच इथे राष्ट्रवादीचं वर्चस्व असल्यामुळे राष्ट्रवादीचा विजय निश्चित असणारच आहे. त्याच्या कोण कोण येणार या ठिकाणी? कुटुंबातले ज्यांना ज्यांना शक्य आहे ते सगळे येतील. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.